तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक महानगरपालिकेतर्फे सण 1996 सालापासून पुष्प उत्सव आयोजित करण्यात येत आहे। यावर्षी देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पुष्प उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस प्रवेशद्वारावर फुलांनी आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे। प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिचर लँडस्केपिंग कार्यालयाच्या दोन्ही मजल्यावर विविध गटांची मांडणी असणारा असून या विविध गटांमध्ये गुलाब पुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्झाई, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत। या पुष्प उत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। सिने अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर या उपस्थित राहणार आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। जास्तीत जास्त नागरिक नाशिककरांनी पुष्प उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। महापालिकेच्या माध्यमातून आपण 9, 10 आणि 11 या 3 दिवसांमध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास 1996 करत आलेलं आहे। परंतु यावेळचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे। याचं कारण एक असं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जे काही 32 स्टॉल होते ती यावर्षी आता जवळपास 62 स्टॉलपर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला या पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेलं आहे। यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे। त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार आहेत। जबाबदारी न्याय हक्काची।